नाशिक घ्या पण भुजबळांना उमेदवारी द्या, अमित शहांचा अजितदादांना शब्द. छगन भुजबळ भाजपच्या चिन्हावर लढणार. मंत्री छगन भुजबळ महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर नेते. आता भुजबळांना उमेदवारी द्या असं थेट भाजपचे पक्षश्रेष्ठी बोलतायत. नाशिक लोकसभेत कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत खलबतं सुरू असताना भुजबळांनी एक गोप्यस्फोट केलाय. नाशिक लोकसभेसाठी भाजप हायकमांडने भुजबळांना उमेदवारी देण्याचं ठरवलंय. अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी नाशिक लोकसभेची जागा मागितली. यावेळेस अमित शाह म्हणाले, ती जागा तुम्ही घ्या पण तिथून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्या. अशातच भुजबळ कमळ चिन्हावर नाशिक लोकसभेत उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली. या बातम्यांवरही भुजबळांनी खुलासा करत स्पष्टच उत्तर दिलंय. कमळ चिन्हावर वगैरे मी लढणार नाही, ही बातमी साफ खोटी आणि निराधार आहे. अजितदादांनी ही जागा मागितली आणि त्यावेळेला अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, परंतु छगन भुजबळांनाच तिथे उभं करा असं त्यांनी मला सांगितलं. आता बाकी ज्याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही. त्याच्या पाठीमागे मग काय आहे काय नाही, पण हे सगळे जे आहेत याच्या या चिन्हावर त्या चिन्हावर असं काहीही माझ्याकडे कोणी विचारणा केली नाही, मागणी केली नाही, अट टाकलेली नाही, काहीच नाही. नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याच्या मार्गावर आहे आणि भुजबळांचं नाव आघाडीवर आलंय. आता भुजबळांना उमेदवारी देऊन ओबीसी मतं खेचण्याचा भाजपचा हा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे. 2014 लोकसभेच्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना 4,93,605 इतकी मतं मिळाली, तर छगन भुजबळ यांचा त्यांनी दारुण पराभव केला. छगन भुजबळ यांना 3,06,726 मते मिळाली होती. 1,86,879 मतांचा फरक यावेळेस पाहायला मिळत होता. तर 2019 लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांना 5,63,599 मते मिळाली. समीर भुजबळ 2,71,395 मते त्यांनी मिळवली. फरक होता 2,92,204 मतांचा. शिंदेसोबत असलेले खासदार हेमंत गोडसे हे गेल्या 2 टर्म पासून खासदार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये छगन भुजबळ आणि त्यानंतर समीर भुजबळ यांचा पराभव करत ते जायंट किलर ठरले. मात्र तरीही भाजप हायकमांड भुजबळांच्या नावासाठी का जोर लावतंय आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.